नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन सोनवणे ज्ञानमाता विद्यालय तालुका संगमनेर या ठिकाणाहून आलेलो आहे। या वी स्कूल ॲपमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण सायन्स भाग एक यामधील रासायनिक अभिक्रिया व समीकरणे हा धडा आज आपण अभ्यासणार आहोत। आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रासायनिक अभिक्रिया म्हणजे नेमकी काय, की जी रासायनिक अभिक्रिया आहे ही रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, रिॲक्शन। मग इतर ज्यावेळेस रिॲक्शन होते किंवा रिॲक्शन होण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम की मूलद्रव्याचे जे प्रकार आहेत किंवा मूलद्रव्य ही कोणत्या पद्धतीमध्ये असतात हे आपल्याला पहिले माहिती असणं हे गरजेचं आहे। मग याच्यामध्ये बघा, मूलद्रव्यांचे जे प्रकार आहेत ते साधारणपणे धातू, अधातू आणि धातू सदृश हे प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। मग यांच्यामध्ये जी संयुजे असते किंवा ज्यावेळेस रिॲक्शन होते, रिॲक्शन होताना काय होतं की जे इलेक्ट्रॉन्स असतात ह्या इलेक्ट्रॉनची आदान प्रदान ही होत असते, आणि त्या आदान प्रदान होत असताना जे इलेक्ट्रॉन्स असतात ह्या इलेक्ट्रॉनवर हे जी रेणूसूत्र असतात ही रेणूसूत्र महत्त्वाची असतात। मग इथं बघा, संयोजन म्हणजे काय, की आयनिक बंध तयार होताना इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण यावरून त्याची संयुजा ठरविली जाते। मग तुम्ही जर बघितलं, समजा उदाहरणार्थ हायड्रोजन, की हायड्रोजनची संयुजा ही एक आहे, त्याच्यानंतर जो कार्बन आहे त्या कार्बनची संयुजा ही चार आहे, त्यानंतर जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनची संयुजा ही दोन आहे। मग ह्या संयुजेवरून जे रेणूसूत्र असतं हे रेणूसूत्र ठरवलं जात असतं। मग इथं जर बघितलं, सपोज पाणी, जे पाण्याचं जे रेणूसूत्र आहे हे काय आहे, H2O आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। कॉपर सल्फेट, की जे कॉपर सल्फेटचं जे रेणूसूत्र आहे ते आहे CuSO4। त्यानंतर जे HCl आहे, HCl यालाच म्हणतात हायड्रोक्लोरिक ऍसिड। त्यानंतर जे HNO3 आहे, ह्या HNO3ला म्हटलं जातं नायट्रिक ऍसिड किंवा नायट्रिक आम्ल। मग ज्यावेळेस आपल्याला हे जे रेणूसूत्र आहेत, हे रेणूसूत्र ज्यावेळेस आपल्याला माहिती असतील त्याच वेळेस आपण जी अभिक्रिया आहे ही अभिक्रिया आपण इथं बघत असतो। आता बघा, आपल्या ह्या धड्यामधला सर्वात पहिला घटक ते म्हणजे रासायनिक अभिक्रिया। आता बघा, रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, की रासायनिक अभिक्रिया होत असताना दोन पद्धतीचे बदल होत असतात, एक म्हणजे भौतिक बदल आणि दुसरं म्हणजे रासायनिक बदल। म्हणजे या भौतिक बदलामध्ये होतं काय, की समजा बघा, द्रव्याचे संघटन हे आहे तसेच राहते। म्हणजे बघा, समज उदाहरणार्थ जर बर्फ घेतला आपण, बर्फाला जर उष्णता दिली तर त्याचं रूपांतर कशात होतं, पाण्यामध्ये होतं, आणि पाण्याला पुन्हा थंड केलं तर काय तयार होतं, बर्फ तयार होत असतं। म्हणजे हा जो बदल आहे, इथं काय झालं की द्रव्याचं जे संघटन आहे हे काय झालेलं आहे, हे आयासच राहिलेलं आहे। म्हणून हा जो बदल आहे, हा बदल याला आपण काय म्हणू शकतो, भौतिक बदल असं आपण म्हणू शकतो। त्यानंतर रासायनिक बदल, मग रासायनिक बदलामध्ये काय होतं की द्रव्याचे संघटन बदलते। मग याच्यामध्ये बघा, अन्न शिजविणे, मग अन्न शिजवले म्हणजे बघा, आपण अन्न तयार करतो, मग अन्न तयार करताना जो पदार्थ सुरुवातीला वापरला शेवट काय झालं, एक नवीन पदार्थ तयार झाला, आणि त्या नवीन पदार्थापासून आपण पुन्हा जो ओरिजिनल पदार्थ वापरला तो आपण तयार करू शकतो का, नाही। दुसरं उदाहरण बघा, दुधाचे दह्यात रूपांतर। बघा, सुरुवातीला दूध होतं, दुधाचं काय झालं, दही झालं, पण दह्याचं पुन्हा दूध होऊ शकतं का, नाही। मग हा जो बदल आहे, ह्या बदलाला रासायनिक बदल असं आपण म्हणू शकतो, किंवा ह्या पदार्थांमध्ये द्रव्याचे काय होते, संघटन बदलते, म्हणून अशा पदार्थांना किंवा असा जो बदल होतो त्या बदलांना आपण काय म्हणू शकतो, रासायनिक बदल। मग इथं बघा, आपल्याला काही पुढच्या उदाहरणामध्ये आपल्याला काही घटना बघायच्या आहेत, की या घटनामध्ये रासायनिक बदल कोणता आहे आणि भौतिक बदल कोणता आहे हे आज आपल्याला इथं अभ्यासायचं आहे। बघा, बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे, आणि पाण्याचं पुन्हा कशात होतं, बर्फामध्ये होऊ शकतं, म्हणून हा जो बदल आहे हा बदल भौतिक बदल आहे असं आपण म्हणू शकतो। अन्न शिजवणे, अन्न शिजवल्यानंतर पुन्हा आपण जो भाजीपाला आहे तो तयार करू शकतो का, नाही। तर हा जो बदल आहे हा झाला तुमचा रासायनिक बदल। फळ परिपक्व होणे, फळ परिपक्व झाल्यानंतर पुन्हा कच्चं फळ तयार होतं का, नाही, म्हणजे हा पुन्हा काय झाला, हा एक रासायनिक बदल झाला। त्यानंतर दुधाचे दह्यात रूपांतर होणे, जे आत्ताच आपण बघितलं, हा सुद्धा कोणता बदल आहे, रासायनिक बदल आहे। त्यानंतर पाण्याचे बाष्पीभवन होणे, बघा आता पाण्याचे बाष्पीभवन होणे हा मात्र हा इथं भौतिक बदल आहे। जठरामध्ये अन्न पचणे हा तुमचा रासायनिक बदल आहे। त्यानंतर डांबरगुळी हवेत उघडी ठेवल्यास काय होतं, तिचा आकार हा कमी होत असतो, म्हणजे हा काय झाला, रासायनिक बदल झाला। त्यानंतर शहाबादी फरशीवर किंवा कडप्प्यावर लिंबाच्या रसाचे डाग पडणे हा सुद्धा काय आहे, हा सुद्धा एक प्रकारचा रासायनिक बदल आहे।
त्यानंतर उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे. बघा ना, उंचीवरून एखादी वस्तू खाली पडली काय होईल, ती फुटते पण ती परत जोडता येते का? नाही. म्हणजे हा जो बदल आहे हा कायमस्वरूपी झाला, म्हणून याला आपण काय म्हणू शकतो, रासायनिक बदल असं आपण म्हणू शकतो. जर तुम्ही बघितलं, समजा आपल्याला चहा बनवायचा आहे, मग चहा बनवताना आपण काय करतो, साखर वापरतो, दूध वापरतो, चहा पावडर वापरतो, ऐका, आणि सगळ्यात शेवट काय तयार होतं, चहा तयार होतो. पण चहा तयार झाल्यानंतर पुन्हा त्या चहातून आपण चहा पावडर किंवा जे दूध आहे किंवा जे पाणी असेल किंवा जे साखर असेल हे आपण सेपरेट करू शकतो का? नाही. म्हणजे हा काय झाला, कायमस्वरूपी बदल झाला, याला आपण काय म्हणू शकतो, रासायनिक बदल असं आपण म्हणू शकतो. ओके, म्हणजे बघा, आपण रासायनिक बदल आणि भौतिक बदल अभ्यासासाठी आपण काय केलं, काही घटना आपण बघितल्या, तशाच आपल्याला काही प्रयोग एक आपल्या इथं करायचा आहे, आणि त्या प्रयोगाच्या साहाय्याने की जो रासायनिक बदल आहे आणि जो भौतिक बदल आहे तो कशा पद्धतीचा आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे. बघा, इथे एक प्रयोग आहे की इथं बघा, एक चंचू पात्र आहे, इथं बघा वरती चंचू पात्र आहे, त्याच्यामध्ये चुनखडी आहे, त्यानंतर हे जे आहे हे याला आपण बर्नर किंवा हे जे आहे ट्रायपॉड स्टँड की, आणि हा जो आहे बर्नर आहे की ज्याला आपण नाव दिलं बेन्सेन बर्नर. मग बघा, याचे आपल्याला एक कृती करायची आहे की बाष्पन पात्रामध्ये चुनखडी म्हणजेच काय, कॅल्शियम कार्बोनेट, की ज्याचा रेणूसूत्र काय आहे, CaCO3, हे तर काय त्याचं हे रेणूसूत्र आहे, चे चूर्ण घ्या आणि त्याला मोठ्या निळ्या ज्योतीने भरपूर उष्णता द्या. मग बघा, ह्या चंचू पात्रामध्ये किंवा ह्या बाष्पन पात्रामध्ये जर आपण चुनखडी घेतली आणि जर आपण त्याला पुढं उष्णता दिली तर इथं जो बदल होणार आहे, बघा, आपण पहिली कृती केली कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडीला उष्णता दिली, तर याच्यामध्ये जो बदल आहे, जो रंगातील बदल, इथं कुठल्याही प्रकारचा रंगात बदल होत नाही. कोणता वायू बाहेर पडतो, तर हो, इथं वायू बाहेर पडतो आणि तो असतो कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर तापमानातील बदल असल्यास इथं कुठल्या प्रकारचं तापमान वाढत नाही, म्हणजे इथं आपलं काय येईल, सरळ इथं आपला डॅश येईल, आणि हा जो बदल आहे हा एक रासायनिक बदल आहे हे आपण इथं सांगू शकतो. तसंच दुसरं बघा, इथं कॉपर सल्फेट आणि जस्त, जर कॉपर सल्फेट आणि जस्त आपण घेतलं आणि त्यांना जर आपण उष्णता दिली तर इथं कुठल्या प्रकारचा रंगात बदल होत नाही, किंवा जो बघा रंग जो आहे कॉपर सल्फेटचा, सर्वांना रंग माहिती आहे निळा रंग आहे, आणि निळ्या रंगामध्ये जर जस्त टाकलं तर निळा रंग हा काय होतो, रंगहीन होतो, केव्हा, ज्यावेळेस आपण जस्त याच्यात ॲड केल्यानंतर. इथं कुठल्याही प्रकारचा वायू जो आहे हा वायू बाहेर पडत नाही आणि जो तापमानातील बदल आहे तो तापमानाचं वाढतं, म्हणून हा सुद्धा काय आहे, एक प्रकारचा रासायनिक बदल आहे. त्यानंतर सगळ्यात शेवट आहे थॅलिक अनहायड्राईट. काय शब्द आहे हा, थॅलिक अनहायड्राईट. मग हा जो थॅलिक अनहायड्राईट आहे याला काय करायचंय, बाष्पन पात्रामध्ये उलटं धरायचंय, की त्या बाष्पन पात्रामध्ये आता काय घ्यायचंय, थॅलिक अनहायड्राईट घ्यायचंय, त्याला उलटं ठेवायचं, जो फनेल असतो, जे नरसळा आहे त्या नरसळ्याला काय करायचं, उलटं ठेवायचं आणि त्याला उष्णता द्यायची. उष्णता दिल्यानंतर त्याची वाफ तयार होते आणि त्या वाफेमध्ये तुमचा पुन्हा जो थॅलिक अनहायड्राईट आहे ते पुन्हा त्याचं कन्वर्जन थॅलिक ॲसिडमध्ये होतं आणि ते तयार होतं. म्हणजे हा जो बदल आहे याच्यामध्ये पुन्हा सबस्टन्स तयार होतो त्या वाफेमध्ये, म्हणून हा जो बदल आहे हा तुमचा भौतिक बदल आहे हे आपण सांगू शकतो. म्हणजे बघा, आपण जसं मगाशी काही घटना बघितल्या, काही कृती आपण बघितल्या, आता याच्यामध्ये आपल्या पुढचा अभ्यास करायचा आहे की रासायनिक अभिक्रिया, जे प्रयोग आपण बघितले याच्यावर आपल्याला काय सांगतील, बघा, रासायनिक बंधाचे विभाजन, की याच्यामध्ये काय होतं, रासायनिक बंधाचे विभाजन होऊन नवीन रासायनिक पदार्थ तयार होत असतात हे आपल्या अभ्यास आपण बघितलं. याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होताना कोणकोणते घटक सहभाग घेतात, मग ते म्हणजे अभिक्रियाकारक आणि दुसरं म्हणजे अभिकारक. त्यानंतर पुढचं आहे उत्पादिते, जे तयार होतं ते तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, उत्पादिते असं आपण म्हणत असतो. मग उदाहरणार्थ बघा, कोळशाचे हवेतील ज्वलन, याचं जर बघायचं ठरलं तर कोळसा म्हणजे आपण घेतला कार्बन, प्लस इथं जर आपण ऑक्सिजन घेतला O2, ओके, इथं बघा जर आपण कोळसा म्हणजे कोण, कार्बन, इथं आपण कार्बनची रिॲक्शन ही आपण जर ऑक्सिजन बरोबर केली, ऑक्सिजन म्हणजे काय, O2, तर इथं जो उत्पादित तयार होतं ते तयार होतं CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. मग याच्यामध्ये बघा, जे घटक, जे सुरुवातीचे जे घटक आहे की ज्यांनी सहभाग घेतला यांना काय म्हणायचं, यांना म्हणायचं अभिक्रियाकारक किंवा अभिकारक. आणि जे तयार झाले, इथं बघा CO2 तयार झालाय, म्हणजे तयार झाले त्याला म्हणायचं उत्पादित. ओके, तर अशा पद्धतीने आपण की जी रासायनिक अभिक्रिया आहे ही कशा पद्धतीची आहे, कोणकोणते घटक अभ्यासतात हे आपण इथं अभ्यासलेलं आहे.